Today we have to perform the new experiment, electrode potential of Fe metal. आपल्याला आजच्या प्रॅक्टिकल मध्ये इलेक्ट्रॉन पोटेंशियल काढायचे Fe metal. हे प्रॅक्टिकल करताना तुम्हाला साहित्य लागणार एक व्होल्टमीटर, झिंक पॉट, झिंक रॉड इन झिंक सल्फेट सोल्यूशन याच्यामध्ये टाकायचं, याला म्हणतात झिंक पॉट. त्याच्यानंतर एक Fe nail, आयर्न नेल आहे, ती आयर्न नेल या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे. सोल्यूशन तुम्हाला लागणार आहे 1 molar झिंक सल्फेट सोल्यूशन तुम्हाला लागतं आहे. त्याच्यानंतर दुसरं सोल्युशन तुम्हाला लागतं आहे 1 molar FeSO4 सोल्युशन. ह्या दिलेल्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काढायचे ई रिडक्शन ऑफ Fe आयर्न मेटल. मग आता आपण झिंक पॉटमध्ये झिंक सल्फेट सोल्युशन ॲड करणार आहोत. FeSO4 सोल्युशन आयर्न नेलमध्ये आपण टाकतो आहे. आयर्न नेल ह्या पॉटमध्ये आपण ॲड केलेले अशा पद्धतीने 2½ cell तयार केलेले. झिंक रॉड इन झिंक सल्फेट सोल्युशन, Fe रॉड इन FeSO4 सोल्युशन, दिस इज द 2½ cells. व्हेनेवर एनी मेटल विच इज डीप इन इट्स ओन सॉल्ट सोल्युशन, इट प्रोड्यूस अ इलेक्ट्रिकल डबल लेअर अँड पोटेन्शियल डेव्हलप. इफ पोटेन्शियल डेव्हलप ड्यू टू ऑक्सिडेशन रिएक्शन, इट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन पोटेन्शियल. इफ एनी मेटल विच इज डीप इन इट्स ओन सॉल्ट सोल्युशन and potential developed due to electrical double layer and due to reduction reaction, it is called as reduction potential. मग या प्रॅक्टिकलमध्ये 2 potential डेव्हलप होते, एक ऑक्सिडेशन आणि एक रिडक्शन पोटेन्शियल, आणि त्याचं टोटल हाफ 2½ cell एकत्र करून तुम्हाला टोटल ई सेल आपल्याला काढायचं आहे. आणि आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला ई रिडक्शन ऑफ Fe काढायचं आहे. 2½ cell मी तयार केलेले, ते ह्या पद्धतीने जॉईन करायचे, झिंक इन झिंक सल्फेट, Fe इन FeSO4. आता तुम्हाला व्होल्टमीटरमध्ये यांचं व्होल्टेज मोजायचे. हे बघा व्होल्टेज, झिंक रॉड मोस्ट ॲक्टिव्ह मेटल असल्यामुळे तो झिंक निगेटिव्हला ॲड करायचा. हा निगेटिव्हला बघा मी ॲड करतो आहे झिंक. ब्लॅक रॉब हा निगेटिव्ह असतो, रेड नॉब हा पॉझिटिव्ह असतो. याच्यामध्ये मी ॲड करतो आहे झिंक रॉड बघा, आणि हा रॉड बघा तुम्हाला इथं 0.34 व्हॅल्यू ही आलेली आहे. हे ॲक्च्युअल पोटेन्शियल आलेलं आहे ई सेल. ह्या प्रॅक्टिकलचा ई सेल तुमचा 0.34 हा आलेला आहे. बघा इथं रीडिंग आलेली आहे. मग याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग ही कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला ई सेल इक्वल टू इक्वेशन दिलेलं आहे. ई सेल इक्वल टू ई रिडक्शन Fe प्लस ई ऑक्सिडेशन ZN. तुम्हाला इथं प्रश्न पडेल ऑक्सिडेशन पोटेन्शियल ZN असं का? ZN हा टॉप मेटल आहे, EMF सिरीजमध्ये तो ॲक्टिव्ह असतो, तो इलेक्ट्रॉन लॉस करतो, म्हणून त्याचं ऑक्सिडेशन आहे ॲज कम्पेअर टू Fe. मग आपल्याला काढायचं आहे, आपलं मेन टायटल ऑफ एक्सपेरिमेंट आहे ई रिडक्शन ऑफ Fe. आता मी ई रिडक्शन ऑफ Fe इकडे घेतो आहे. ई सेल हात मधून ई ऑक्सिडेशन हा मायनस करतो आहे, ई ऑक्सिडेशन ZN. आता ई सेलची व्हॅल्यू आपली आलेली आहे 0.34 volt. 0.34 volt आलेली आहे आणि याच्यातून ही मायनस. आता ई ऑक्सिडेशन ZN व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0.76. ही ऑक्सिडेशन पोटेन्शियल EMF सिरीजची व्हॅल्यू आहे. याच्यातून ही व्हॅल्यू मायनस केल्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह साईन येईल आणि 0.42 volt हे आलेलं आहे ई रिडक्शन ऑफ Fe. आजच्या दिलेल्या प्रॅक्टिकलमध्ये रिडक्शन पोटेन्शियल ऑफ आयर्न मेटल हे -0.42 volt हे आलेले. आणि जर तुम्ही EMF सेरीज चार्ट बघितला, जर रिडक्शन पोटेन्शियल EMF सेरीज आपण बघितली, रिडक्शन पोटेन्शियल EMF सेरीज याच्यामध्ये हे रिडक्शन पोटेन्शियल आहे. इथं हायड्रोजन व्हॅल्यू 0 आहे, इथं Fe याची निगेटिव्ह पोटेन्शियल 0.44 volt आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. झिंक ही -0.76 volt आहे. रिडक्शनमध्ये -0.76 ही व्हॅल्यू आहे आणि मी इथं घेताना ऑक्सिडेशन ZN म्हणजे व्हॅल्यू तीच असते पण साईन इन्वर्स होते, कारण ही ऑक्सिडेशन ZN म्हटलेलं, ही व्हॅल्यू आहे रिडक्शन ZN. आणि याच्यामध्ये जो मेटल टॉपला असतो तो ॲक्टिव्ह मेटल असतो, तो ॲनोड बनतो. आणि जो मेटल ॲनोड असेल म्हणजे ॲनोड असेल तर त्याचं ऑक्सिडेशन होतं. झिंक रॉड झिंक प्लस प्लस अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि कॅथोड याचं इलेक्ट्रॉड कॅथोडवर नेहमी रिडक्शन होतं. Fe प्लस प्लस +2 इलेक्ट्रॉन गेन
आणि तुम्हाला एफ ई मेटल मिळणार आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस लोखंडाला गंज लागतो, रस्टिंग ऑफ आयर्न होतो बाय डिकिंग ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ मेटल सरफेस इन व्हेरियस लिक्विड मीडियम्स व्हेरियस गॅसेस. याच्यामध्ये एफ ई मेटलचं करोजन होतं, पण जर एफ ई मेटल हा ॲनोड असेल तर करोजन होतं. आता ह्याच्यामध्ये एफ ई हा कॅथोड बनलेला आहे, याचा अर्थ असा आहे की झिंक मेटल हा ॲनोड झालेला आहे आणि इलेक्ट्रॉन लॉस याचा झालेला आहे, म्हणून हा याचा रस्ट होणार. हा एफ ई मेटल कॅथोड असतो, इलेक्ट्रॉन याच्यावर जमा होणार, याचा रस्ट होणार नाही, म्हणजे एफ ईचं प्रोटेक्शन होणार अगेन्स्ट करोजन. याचा फायदा आपल्याला इंडस्ट्रीमध्ये टू प्रोटेक्शन ऑफ आयर्न मेटल इन व्हेरियस फील्ड्स, वेगवेगळ्या ठिकाणी आयर्न मेटलचं प्रोटेक्शन केलं जातं आणि त्याच्यासाठी सॅक्रिफिशियल ॲनोड म्हणून झिंक हा मेटल वापरला जातो. आणि वेगवेगळ्या पद्धतीने असं एफईचं प्रोटेक्शन जर केलं तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे मशिनरीजचं करोजनपासून आपण थांबू शकतो आणि आपलं इंडस्ट्रीयल प्रोडक्शन आपण वाढवू शकतो. तसंच इंडस्ट्रीयल ब्रॉडबेस प्रॉब्लेम्स असतात ते आपण सॉल्व करण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो. आणि मला खात्री आहे तुम्हाला हे प्रॅक्टिकल अतिशय चांगल्या पद्धतीने समजलं असेल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.